नवी मुंबईच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघावर संदीप नाईक दावा करण्याची शक्यता आहे. नाईक हे भाजपचे जिल्हा अध्यक्ष आणि गणेश नाईक यांचे सुपुत्र आहेत. नाईकांनी विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्या बालेकिल्ल्यातच आता जनसंपर्क कार्यालय सुरू केलंय. ठाणे लोकसभेसाठी त्यांचे बंधू संजीव नाईक हे इच्छुक होते, मात्र शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळालेली होती. अशातच यंदा भाजप संदीप नाईक यांना संधी देणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी. मिलिंद नार्वेकर की जयंत पाटील, कुणाचा गेम होणार असं सूचक वक्तव्य भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलंय. आमचे सर्व उमेदवार विजय होतील असा विश्वास सुद्धा आमदार दरेकर यांनी व्यक्त केलेला आहे. घोडा मैदान दूर नाही, उद्या निवडणूक आहे, कोणाचा गेम होतोय हे उद्या कळून येईल. 100% महाविकास आघाडीचा आणि मला वाटतं मिलिंद नार्वेकरला पडू देतील असं उद्धव ठाकरे वाटत नाही. आणि काँग्रेसचे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचे पण सौहार्दाचे संबंध आहेत. राष्ट्रवादी आणि शरद पवारांपेक्षा त्यांना उद्धव ठाकरेंना झुकतं माप देतील असं मला वाटतं.